राज्यात अनेक पालकांचे या लॉकडाऊनमुळे रोजगार धंदे बंद आहे, नोकरी व्यवसायाला पालक मुकलेले आहे, आणि त्यातच शाळा बंद जरी असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू आहे. शिक्षक वर्ग जसा जमेल त्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय, तरी सुद्धा शासनाने याबाबत कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाही आहेत. ज्या केलेल्या आहेत त्या ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी असं सांगता येईल की राज्यातील सर्व पालकांकडे, सर्व विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, इंटरनेट मोबाईल आहे असे गृहीत धरून ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली जात आहे. वास्तवात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांकडे अजूनही इंटरनेट सारख्या सुविधा नाही आहे, अँड्रॉइड मोबाईल नाही आहे. शालेय शिक्षण विभागाने जून महिन्यामध्ये एक सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणामध्ये हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे अशा सुविधा नाही आहेत ते विद्यार्थी आणि जे लाखोच्या संख्येने या राज्यामध्ये आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षण दिलं जात नाही आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सरकार कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही आहेत. फक्त जिओ, गुगल क्लासरूम यासारख्या उपाययोजना राज्यातील सर्व पालकांकडे, विद्यार्थ्यांकडे इंटरनेट आहे असे गृहीत धरून चाललं जाते. परंतु आजही आदिवासी भागांमध्ये जर तुम्ही गेलात, जर दुर्गम डोंगराळ भागामध्ये जिथे रेंज मिळत नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिक्षणाची व्यवस्था होऊ शकत नाही आहे. त्यामुळे तातडीने शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा पालकांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.